गेल्या 15 दिवसांपासून श्रीराम बोरा हत्या प्रकरणाचा डोळ्यात तेल घालून केलेला तपास मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या अंगाशी आलाय. राकेश मारियांना पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं असून मारिया यांची होमगार्डच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अहमद जावेद यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अहमद जावेद यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्र स्वीकारली आहेत. महिला आणि बालसुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शीना बोरा मर्डर केस प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जावेद अहमद हे 1979 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी 2010 नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तर त्यानंतर 25 फेब्रुवारी 2014 पासून होमगार्डचे महासंचालक म्हणून काम पाहिलंय. राकेश मारिया यांची बदली प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केलाय. शीना हत्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे मारिया यांची बदली झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. आयएनएक्स मीडियातील 500 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा मारिया तपास करत होते. या प्रकरणात भाजपशी संबंधित लोकांचा सहभाग असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केलाय. दिल्लीतून दबाव आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बदली केल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुंबई पालिकेच्या हद्दीत येणारा देवनारचा कत्तलखाना जैनांच्या पर्युषण पर्वाच्या दरम्यान 4 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी उभी राहिली आहे. मीरा भाईंदरमध्ये 8 दिवस मांस विक्रीवर बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला शिवसेनेनं तीव्र विरोध केला होता पण भाजपनं बहुमताच्या जोरावर निर्णय लागू केला. तर कुणी काय खावं हे सांगणारे भाजपवाले कोण असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारलाय. चंद्रपूर शहरात व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी रात्री एका व्यापाऱ्याला 5 लाखांना लुटल्या गेलं. मुस्तफा मार्केटिंगचे मालक शब्बीर आणि मुर्तजा दुकानातील रक्कम घेऊन घराकडे निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात तिखट आणि चिली सॉस टाकून हातातील 5 लाख रुपये रक्कम लुटली. पोलिसांनी रात्रभर शहरात नाकाबंदी राबवली मात्र अजूनही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश नाहीये. सध्या मंदीच्या वातावरणात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. गडगडलेल्या शेअर बाजाराबरोबरच सध्या सोनं बाजारही उतरलाय. मात्र येत्या काही दिवसात सोने बाजारात पुन्हा झळाळी येऊ शकते. गुजरातमध्ये सोन्याची वाढती मागणी तसंच भारतात सप्टेंबर अखेरीला येणाऱ्या दिवाळी दसरा अशा सणासुदीच्या दिवसात या पार्श्वभूमीवर सोनं 28,000 रुपये तोळ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 4G वायफाय सेवा देणारी इस्लामपूर ही देशातील पहिली नगरपालिका झाली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. रिलायन्स जिओच्या मदतीनं इस्लामपूर नगरपालिकेनं नागरिकांसाठी 4G वायफाय सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी शहरात 12 ठिकाणी वायफायचे ऍक्सेस पॉईंट्स लावण्यात आले आहेत. नियम डावलून दहीहंडी साजरी करणाऱ्या आयोजकांविरोधात मुंबई पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. हायकोर्टानं घालून दिलेल्या दहीहंडी बाबतच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. साई दत्त मंडळाचे आयोजक कृष्णामोहन सावंत यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. पेण अर्बन बँकेच्या 5 वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. सुमारे 750 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यानं सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. बँकेनं वसूल केलेल्या 54 कोटी रुपयातून 10,000 रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे परत करावेत असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यानुसार या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासक मंडळानं घेतलाय. ठाणे जिल्ह्यातील महत्वाची बाजार समिती म्हणून प्रसिद्ध शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीला काल महसूल विभागानं सील ठोकलेला आहे. बाजार समिती संचालक मंडळाच्या कार्यालयासह मुख्य इमारतीतील 24 गाळ्यांना महसूल विभागाकडून सील ठोकण्यात आलाय. बाजार समितीची 60 लाखांची रक्कम थकीत राहिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पानमळा वसाहत सिंहगड रोड इथं एमएसईबीचं शॉर्ट सर्किट होऊन अद्वैता चंद्रकांत वाघमारे या 2.5 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर इतर 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी झाल्यात. एमएसईबीला नागरिकांनी फोन करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं विद्युत पुरवठा बंद करून पुढील अनर्थ टळला. रखरखीत उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना काल वरुण राजानं खुश करून टाकलं. शहरात पावसानं दमदार एंट्री केली. काही दिवस उकाड्यानं नागपूरकर प्रचंड हैराण झाले होते. पुढील 2 ते 3 दिवस पाऊस कायम राहील असा अंदाज आहे. इंदापूर शहर आणि परिसरात काल दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाला. जून महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसात लहान मुलांनी भिजण्याचा आनंद घेतला.
सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी सांगोला मंगळवेढा करमाळा तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे सांगोलात रस्ते जलमय झाल्यात. पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या झी 24च्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळतोय. साताऱ्यातल्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केलाय. पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यापासून 3 किलोमीटर अंतरावरची 50 एकर जमीन आहे. या क्षेत्रात 2 पाण्याच्या विहिरी, 1 तलाव, जनावरांना मुबलक चारा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी इथे 4 महिन्यांसाठी यावं आणि जनावरांच्या दुधाच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करावा. शेतकऱ्यांच्या निवासासाठी इमारतही उपलब्ध आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणही उपलब्ध करून देण्यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट संस्था पुढे येते आहे. भारतीय उद्योजकांनी धोका पत्करावा आणि देशाबाहेर जाऊन अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योजकांना केलं. चीनमध्ये आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेतलं स्थान कसं मजबूत करता येईल याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजनसह देशातील 27 बडे उद्योजक हजर होते. जागतिक मंदी मोदी सरकारमधील 2 मंत्री स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर एका महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमात चांगल्याच रमल्या. पंजाबमधील मुक्तसरमधील दशमेश गर्ल्स कॉलेजला त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत आपल्या महाविद्यालयीन दिवसांना उजाळा दिला. विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थिनींबरोबर नृत्य करण्याचा मोह या केंद्रीय मंत्र्यांना आवरला नाही. भोपाळच्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात वाघांना पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात अडकून 2 बिबट्यांचा मृत्यू झालाय. ही घटना जिथे घडली तिथून अवघ्या काही अंतरावरच वनविभागाचं कार्यालय आहे. या भागातील वन्यजीव प्रेमींनी घटनेचा तीव्र निषेध करत बांधवगडच्या वन्य अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे घटनांमध्ये वाढ झाल्याची टीका वन्यप्रेमींनी केली आहे. देशातील सर्वात जास्त बिबट्यांची संख्या असलेलं राज्य म्हणून मध्य प्रदेश ओळखलं जातं. सौदी अरेबिया प्रणित आघाडीनं येमेनच्या किनारपट्टी भागात केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 20 भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. अजून परराष्ट्र मंत्रालयानं याची पुष्टी केलेली नाही, मात्र त्या अनुषंगानं मंत्रालय माहिती घेत आहे. येमेनच्या किनारपट्टी भागात इंधन स्मगलर्सवर सौदी प्रणित आघाडीनं बॉम्ब हल्ला केल्याचं वृत्त आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.